नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल वांगरे पुनश्च एकदा आपणा सर्वांचं आपल्या लाड यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या ज्या परीक्षा आहेत त्या कशा पद्धतीने होणार आहेत आणि त्यावरती नुकतीच एक नवीन अपडेट आलेली आहे ती बघा कोणती आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहेत। म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांना काही आहेत की ऑनलाईन पद्धतीने द्यायचे असतील ते ऑनलाईन पद्धतीने आणि ज्यांना ऑफलाईन पद्धतीने द्यायचे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीचा सुद्धा काय आहे की त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की याचा जो काही ऑफिशियल सर्क्युलर आहे तो यायचा आहे, पण तो जेव्हा केव्हा येणार तो सुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देणार आहे। परंतु चान्सेस हेच आहेत, कारण असं डिक्लेअर झालेलं आहे की आरटीयूच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा ब्लेंडेड पद्धतीने होणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की दुसरा वीरमाता जिजाबाई युनिव्हर्सिटी जी आहे, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, यांच्या ज्या थर्ड इयर बीटेक सेकंड इयर बीटेकच्या ज्या परीक्षा आहेत तर बघा त्या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत। त्याचे जे काही ऑफिशियल सर्क्युलर आहे ते सुद्धा आलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट युनिव्हर्सिटी म्हणजे आपली एसपीपी युनिव्हर्सिटीच्या ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका युनिव्हर्सिटीची अपडेट आहे ती म्हणजे आपली कवित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्यासुद्धा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय झालेला आहे। परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत त्या परीक्षेमध्ये काय आहे की 15 मिनिटे पर आवर्स, म्हणजे तुम्हाला जर 3 तासाचा पेपर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल की 45 मिनिट्स एक्स्ट्रा मिळणार आहेत। तर यांची जी ऑफलाईन परीक्षेचा जे काही GR आहे किंवा ऑफिशियल अपडेट आहे ते सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। तुम्ही काय करू शकता की माझा जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करू शकता, त्या ठिकाणी मी ही सर्व माहिती दिलेली आहे। तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, ही छोटीशी अपडेट होती जी तुम्हाला द्यायची होती। असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, कारण एक्झामच्या रिलेटेड खात्रीशीर अशी अपडेट हा आमचा एकमेव यूट्यूब चॅनल देत असतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।